Hello dear students, welcome to our fourth video lecture. In this video lecture, we will discuss about three kingdoms, that is Kingdom Monera, Kingdom Protista and Kingdom Fungi. Vidyarthi Mitrano, apan aajcha fourth video lecture madhe ya teen kingdom system badal information ghenar ahot. Tar yamadhe ya kingdom system madhe apan tyamadhe kon-konte microorganisms yenar, जर त्यांना आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल कसं ऑब्झर्व करायचं, त्यासाठी कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत, त्याचबरोबर या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे किंगडम वाईज जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. सो लेट्स स्टार्ट अवर फर्स्ट किंगडम, दॅट इज किंगडम मोनेरा. विद्यार्थी मित्रांनो, एक आपण ऍक्टिव्हिटी करूया. किंगडम मोनेरामध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती करायची आहे. नाव द फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ अ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास लाईट. एका क्लीन ग्लास लाईटवर कर्ड ऑर बटर मिल्क, दही किंवा ताकाचा एक ड्रॉप घ्यायचा, अँड देन ऑब्झर्व इट अंडर द हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. एका हाय पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली आपण त्याला ऑब्झर्व करायचं. देन व्हॉट डीड यू सी, त्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळेल. देन अ मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दॅट इज लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कर्ड ऑर बटर मिल्कचा एक सिंगल ड्रॉप आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करणार, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये रॉड लाईक स्ट्रक्चरचे मायक्रो ऑर्गॅनिझम बघायला मिळेल, तर तो असेल लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. म्हणजेच दही किंवा ताकामध्ये आपल्याला जो बॅक्टेरिया आढळतो तो असतो लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. हा पॉईंट लॉक करायचा. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया की किंगडम मोनेरामधील जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असते यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण बघू शकतो मोनेरा या किंगडम मधील जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते आपल्याला प्रोकॅरियोटिक बघायला मिळेल. प्रोकॅरियोटिक म्हणजेच ज्यांचं स्ट्रक्चर हे सिंपल असं स्ट्रक्चर बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा अब्सेंट बघायला मिळेल, डिस्टिंक न्यूक्लियस हा अप्लेक्स अब्सेंट बघायला मिळेल, आणि सेल ऑर्गनेल्स सुद्धा अब्सेंट बघायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला यामधील जेवढे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील हे आपण मायक्रोस्कोपिक असतील, मायक्रोस्कोपिक म्हणजे जे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करावा लागेल, मायक्रोस्कोपच्या सहाय्यानेच आपण त्यांना बघू शकत. वी कॅनॉट बी सी देम अवर नेक आय, म्हणजे उघड्या डोळ्यांनी आपण त्यांना बघू शकत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे या ठिकाणी ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन किंगडम मोनेरा आर युनिसेल्युलर. हे युनिसेल्युलर असतात, एक पेशी असतात, जे सिंगल सेल पासून फॉर्म झालेले असतील. नेक्स्ट पॉइंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन द किंगडम मोनेरा मे बी ऑटोट्रॉपिक ऑर हेटेरोट्रॉपिक. काही यामधील जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी आपण काही ऑटोट्रॉपिकमध्ये बघू शकतो, काही हेटेरोट्रॉपिकमध्ये सुद्धा बघू शकतो. ऑटोट्रॉपिकमध्ये बघायचं झालं तर ब्लू ग्रीन अल्गी हे आपण ऑटोट्रॉपिकमध्ये घेणार, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हा कंटेंट प्रेझेंट असेल, आणि अदर जे बॅक्टेरिया असते ते आपल्याला हेटेरोट्रॉपिकमध्ये बघायला मिळेल. यामध्ये जर आपण अजून एक्झाम्पल घ्यायचे झाले, ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्लू ग्रीन अल्गी आर प्रेझेंट इन किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये सर्व प्रकारच्या ब्लू ग्रीन अल्गी आणि बॅक्टेरिया हे आपल्याला किंगडम मोनेरामध्ये बघायला मिळेल. ओके डियर स्टुडंट्स, अवर नेक्स्ट किंगडम इज किंगडम प्रोटिस्टा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचे किंगडम प्रोटिस्टा. तर यामध्ये सुद्धा आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑब्झर्व करण्यासाठी किंवा त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी कसे करू शकतो, तर यासाठी एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ वन ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास लाईट. जे काही डबकं वगैरे असतं पाण्याचं, त्यामधील एक सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, तर यामध्ये कुठेही जे काही साचलेलं पाणी आहे त्यामधील एक पाण्याचा ड्रॉप घ्यायचा आणि तो ग्लास लाईटवर घ्यायचा. त्यानंतर ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर ऑर हाय पॉवर मायक्रोस्कोप, आणि नंतर तो ड्रॉप आपण
लो पावर और हाई पावर मायक्रोस्कोप खाली याला ऑब्जर्व करू शकतो. देन यू विल फाइंड सम मोटाइल मायक्रो ऑर्गेनिजम्स विथ इरेग्युलर शेप. त्यानंतर आपल्याला काही इरेग्युलर शेप मायक्रो ऑर्गेनिजम्स बघायला मिळेल ज्यांचा आकार असा निश्चित नसेल, इरेग्युलर शेप. सो दीज इरेग्युलर शेप मायक्रो ऑर्गेनिजम्स आर अमीबा. म्हणजेच आपण जे साचलेलं पाणी जिथलं घेतलं आणि त्याला मायक्रोस्कोप खाली ऑब्जर्व केलं तर आपल्याला त्या ठिकाणी जे काही इरेग्युलर शेप मायक्रो ऑर्गेनिजम्स त्या ठिकाणी बघायला मिळेल तर ती असेल अमीबा. लॉक करायचं इरेग्युलर शेप मायक्रो ऑर्गेनिजम्स आपण जेव्हा ऑब्जर्व केले ऑब्जर्वेशनमध्ये बघायला मिळाले ते काय होतं अमीबा. तर विद्यार्थी मित्रांनो यामधून आपण या किंगडम प्रोटिस्टामधील जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे यांचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी बघू शकतो आपण किंगडम प्रोटिस्टामधील जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर हे आपल्याला युकॅरियोटिक बघायला मिळेल. युकॅरियोटिक्समध्ये या ठिकाणी यांच्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियाय हा प्रेझेंट असेल विथ इन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये हा डिस्टिंक्ट न्यूक्लियाय असेल आणि सेल ऑर्गनेल्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम इन किंगडम प्रोटिस्टा आर मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे हे सुद्धा आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. नंतरचा पॉइंट मध्ये या ठिकाणी युनिसेल्युलर या ठिकाणी जे किंगडम प्रोटिस्टा आहे यामधील जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत मायक्रोब्स आहेत हे आपल्याला युनिसेल्युलर बघायला मिळेल. आपण जेव्हा आर्यभट्टाची फाय किंगडम सिस्टीम ऑब्झर्व केली होती त्यामध्ये किंगडम प्रोटिस्टा हा युकॅरियोटिक स्टार्टिंगला नंतर त्यामध्ये तो युनिसेल्युलर युनिसेल्युलर नंतर प्रोटिस्टा या ठिकाणची कन्सेप्ट आपण बघितली होती. नेक्स्ट पॉईंटमध्ये या ठिकाणी बघायचं यामध्ये सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मे बी ऑटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक हे दोन्ही सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. ऑटोट्रॉपिक मीन जे स्वतः ज्यांना स्वतः प्रिपेअर करू शकतात त्या ऑटोट्रॉपिकमध्ये या ठिकाणी बघू शकतो युग्लेना आणि वॉलवॅक्स. तर युग्लेना आणि वॉलवॅक्स हे दोन ऑटोट्रॉपिकमध्ये आपण कन्सिडर करणार. ऑटोट्रॉपिक म्हणजेच यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हा कंटेंट बघायला मिळेल आणि हेटरोट्रॉपिकमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर त्या ठिकाणी पॅरामेशियम आणि अमीबा हे दोन ऑटोट्रॉपिकमध्ये हेटरोट्रॉपिकमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो. हे दोन एक्झाम्पल लॉक करायचं ऑटोट्रॉपिकमध्ये कोणते येणार आणि हेटरोट्रॉपिकमध्ये कोणते येणार. तर ऑटोट्रॉपिकमध्ये वॉलवॅक्स अँड युग्लिना अँड हेटरोट्रॉपिकमध्ये पॅरामेशियम आणि अमीबा. नेक्स्ट पॉईंट आपला लोकोमोशन. लोकोमोशनसाठी या ठिकाणी आपण काही कन्सेप्ट बघणार त्यामध्ये सुडोपोडिया हेअर लाईक सिलिया अँड वाईप लाईक फ्लॅजेला. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहे. तर फर्स्ट आहे सुडोपोडिया. तर विद्यार्थी मित्रांनो सुडोपोडिया मीन्स लेग लाईक स्ट्रक्चर जे लेग सारखं स्ट्रक्चर असतं आणि ते आपल्याला अमीबामध्ये बघायला मिळेल. त्यानंतर हेअर लाईक सिलिया. हेअर लाईक सिलिया हे जे याच्या सहाय्याने पॅरामिशियम हे आहे लोकोमोशन करणार आणि नंतर वाईप लाईक फ्लॅजेला. वाईप लाईक म्हणजे या ठिकाणी चापकासारखं कन्सेप्ट. तर या ठिकाणी तुम्ही ही कन्सेप्ट युग्लिनामध्ये बघू शकता. म्हणजे ह्या सुडोपोडिया हेअर लाईक सिलिया अँड वाईप लाईक फ्लॅजेला याच्या सहाय्याने हे लोकोमोशन करणार. डिअर स्टुडंट्स आवर थर्ड किंगडम इज किंगडम फंगी. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या थर्ड किंगडममध्ये एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला बघा टेक अ मॉइस्ट पीस ऑफ अ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2 or 3 days. एक भाकरी किंवा ब्रेडचा तुकडा घ्यायचा पावाचा तुकडा घ्यायचा आणि तो एका डब्यामध्ये 2 or 3 days तो आपण बंद करायचा. त्यानंतर आफ्टर 2 or 3 days अ फाईन कॉटन थ्रेड लाईक टफ is a found growing on the surface of a bread. त्या ब्रेडच्या सरफेसवर आपल्याला नाही काही कॉटन सारखे आपल्याला या ठिकाणी स्ट्रक्चर बघायला मिळेल टफ लाईक. तर त्या ठिकाणी तो जो कॉटन सारखा जो सरफेसवर उगवलेला आहे जे आहे तर त्याला आपण नाही का ऑब्झर्वेशन करायचं त्याला आपल्याला मायक्रोस्कोप काय.
prepare a temporary mount of a few threads from the culture and observe it under the microscope. त्याला observe केलं तर आपल्याला यासारखं structure बघायला मिळेल. तर यामध्ये ही जी आहे कशी डायग्राम आहे तर ही आहे फंगी. तर विद्यार्थी मित्रांनो आपण फंगी बद्दल नाही का कॅरेक्टरिस्टिक फंगीचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला बघा फंगीज मध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक मध्ये त्यामध्ये युकॅरियोटिक्स फंगी जे असतात युकॅरियोटिक्स मध्ये या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो. युकॅरियोटिक्स मीन्स विथ वेल डिफाइंड न्यूक्लाय इन्क्लोज इन द न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये सेल ऑर्गनेल सुद्धा प्रेझेंट असतात. सेकंड पॉइंट्स फंगी आर नॉन ग्रीन असतात त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हा कंटेन आपल्याला बघायला मिळणार नाही नॉन ग्रीन. त्यानंतर थर्ड आहे फंगीज आर हेटरोट्रॉपिक फंगी या हेटरोट्रॉपिक असतात आणि त्यामध्ये सॅप्रोफायटिक म्हणजे जे डिकेनिंग मॅटरवर ग्रो करतात त्या स्वतःचं फूड ऑब्झर्व करतात म्हणून त्या ठिकाणी सॅप्रोफायटिकबद्दल आपण बघितलेलं आहे. तर त्यानंतर अजून नेक्स्ट या कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघायचं झालं तर द सेल वॉल ऑफ फंगी इज मेड ऑफ फ्रॉम टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर अँड दॅट कॉम्प्लेक्स शुगर इज कायटीन. तर विद्यार्थी मित्रांनो जे फंगस आहे त्याचं जे सेल वॉल आहे टफ अँड कॉम्प्लेक्स शुगरपासून फॉर्म झालेलं असतं तर ते आहे कायटीन या शुगरपासून फॉर्म झालेलं आहे. त्यामध्ये आपण जर काही एक्झाम्पल घ्यायचे झाले तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी बेकर्स इस्ट एस्परजेलियस अँड मशरूम आर द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फंगी. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तीन किंगडमबद्दल इन्फॉर्मेशन घेतली त्यामध्ये किंगडम मोनेरा किंगडम प्रोटिस्टा अँड किंगडम फंजाय. तर यामध्ये या तीनही किंगडममधील जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांची नावं आपण घेतलेली आहेत तर ते लॉक करायची ते कशामध्ये काय सापडतात ते सुद्धा ऑब्झर्व करायचं आणि इन्फॉर्मेशन लॉक करायची. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यांचे कॅरेक्टरिस्टिक्स हे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे स्वतःच्या वहीमध्ये लिहायचे आहे. तर त्याचबरोबर एक अजून पॉईंट घ्यायचं आपल्याला त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल वर्क. तर सध्याला आपण एक पॉईंट लॉक करायचा त्याच्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हा पॉईंट लॉकायचा आणि कुठे आहे तर ते आहे पुणे या सिटीमध्ये. कुठे आहे पुणे तर या ठिकाणी व्हायरसेसचा वर स्टडी केले जातं जे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहे त्याला जो कोरोना व्हायरस चालू आहे कोरोना पॅन्डेमिकमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो सध्याला कशी स्थिती आहे. तर त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही पुणे या ठिकाणी आहे आणि ती कधी फाउंड झाली तर त्या ठिकाणी ती फाउंडेड इन 1952 या ठिकाणी त्याची स्थापना जी आहे ती 1952 झालेली आहे. ओके लॉक कर द्यायची. तर विद्यार्थी मित्रांनो घरी राहा सुरक्षित राहा आणि त्याचबरोबर दिलेला अभ्यास सुद्धा करत राहा.